सामना जिंकला मात्र खंबाळपणाचे अपलोक नितेश शेलार यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा आल्या आज या संघासाठी. त्यानंतर आपले सहकारी समालोचक रोशन संत असतील, त्यांनी सुद्धा पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र विनोद आपण बघतोय पडले संघ सुद्धा इथे उपस्थित झालेला आहे. मात्र आज आपण बघितलं 8 संघ, मात्र काल एक आपण सामना खेळला काही कारणास्तव उत्तरशी बसेस खांबाळपाडा, मात्र उत्तरशी संघाने तो सामना जिंकला. मात्र पडले संघ सुद्धा मला वाटतं या स्पर्धेत आज खेळणार आहे काही कारणास्तव. पडले बसेस वाकलन नक्कीच जिजी स्पोर्ट वाकलन संघाला आपण बघू शकाल. अविनाश भोईर असतील, केतन मात्रेला, जीत भोईरला आपण बघू शकाल. मात्र वळू या सामन्याकडे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना निजे संघाने एक सामना जिंकला, अजय संघाने एक सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीत लढत असेल अजय विपक्ष निर्जे. अजय संघाचे समर्थक सुद्धा विनोद खूप संख्येने आले होते. विनोद काने यांनी सुद्धा सांगितलं की आमचे समर्थक नाराज होतात, मात्र हार जीत क्रिकेटमध्ये असतेच नक्कीच, कारण की काही दिवसांपूर्वी खोनी संघाने पराभूत केलं होतं अजय संघाला, मात्र आज अजय संघाने खोनी संघाला पराभूत केलं. हेच तर क्रिकेट आहे. तर बघा 25 मिनिटाचा अवधी असेल पंच सोमनाथ, कारण की मागच्या सामन्याला खूप टाइम गेलाय. तर सामना सुरू होते. पहिले षटक होते गोलंदाज दीपक, सेकंड फलंदाज राहुल पाडील. पहिला चेंडू लाईन बघावी लागेल ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चुकून करत आहेत. तर अवांतर धाबेने खातो उघडला तो भोपर संघाचा. मात्र पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न होता राहुल पाडीचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. जे गावदी सोनारपाडा चषक स्पर्धा आली त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज फ्रीज ज्या खेळाडूला मिळाला होता तो फलंदाज स्ट्रायकिंगला तो नोस्ट गेला. प्रवीण पाडील ज्याने बाईक फटकावली होती त्या स्पर्धेमध्ये, असे दोन चांगले खेळाडू. मात्र मोठा फटका आपण बघतोय लॉंगात रिझर्व मध्ये. क्षेत्रक्षक चेंडू खाली आली तो विशाल गायकर, मात्र चांगलं क्षेत्रक्षक दाखवले विशालने लॉंगा प्रिझन मध्ये येत असताना. तोपर्यंत दोन धावा मिळते. राहुल आपला दोन धावाने खातो गट, त्यांनी संघाची धाव संख्या होती भोपर संघाची बिनबाद 3 धावा. 3 धावा आपण बघू शकाल धापल करती. तिसरा सामना आजच्या दिवसातील. मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू, पंच सोमनाथ भोईर आम्हाला वाईट चिकून करतात. बघा 25 मिनिटाचा अवधी असेल गोलेली संघ आपल्याकडे आणि 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं टाकायची. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 4 धावा आपण बघू शकाल. दीपक खोनी यांकडनं मात्र कट करायचा प्रयत्न, मात्र शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्र शोधते प्रेमच डॉट चेंडू. पलकर धावत त्या 4 धावा आपण बघू शकाल. पहिलं षटक मार्गस्थ असा. मात्र प्रवीण पाटील काहीतरी बातचीत करते फलंदाज राहुल पाटील आणि प्रवीण पाटील. त्यानंतर आपण बघू शकाल पाटील 11 संध्या वर्सेस जय बागेश्वर देसाई. प्रमोद म्हात्रेला आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये त्यानंतरच्या सामन्यामध्ये. दीपिक मात्र क्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न, वारंवार क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न करतोय फलंदाज राहुल पाडील, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. दीपकने आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. कारण 4 षटकं आपण बघतोय, 2 षटकं आपण बघतोय पॉवर प्लेचा, मात्र सामना 5 षटकांचा. मात्र पायचीच अपील मात्र खराब फेकी होती पॉइंट रिझर्व मध्ये. अपील केलं होतं दीपकने डॉट चेंडू. अजून एक दीपक सलग 3 चेंडू डॉट टाकले. दीपकने 5 चेंडू फेकले, फक्त 4 धावा खर्च केल्यात. मागच्या वर्षी आपण विचार केला तर पुन्हा येथे सुद्धा प्रीमियर लीग मध्ये निवड झाली होती गोलंदाज दीपकची. मात्र डीपी या नावाने हा ओळखला जातो गोलंदाज, एक चांगला गोलंदाज गोलंदाज संघाचा. मात्र कुठापर्यंत चेंडू होता, मात्र स्लॅमिंग स्ट्रोक आहे शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये. क्षेत्ररक्षक मंगेश जेल खाली आणि पहिला झटका भोपर संघाला. Oh,
पहिल्या षटकात दीपक पाडीलने फक्त 4 धावा दिल्या आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय. आता त्यात आपण विचार केला तर व्हाईट चेंडू सुद्धा होते, मात्र फक्त 4 धावा आपण बघू शकाल. धावपळ करते, मात्र 2 धावा बॅट नाही आलो तर राहुलच्या बॅटमध्ये नवीन फलंदाज मीनाथ येतोय मैदानाच्या आतमध्ये. मीनाथ येतोय तिसऱ्या क्रमांकावरती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपक केडे आपण बघतोय. दुसरं षटक घेऊन येतोय डावखुराजाचा गोलंदाज गोलवीर संघाकडे. आजच्या दिवसात दिली तिसरी लढत आपण बघतोय, स्पर्धा आपण बघतोय. जय गावदेव क्रिकेट संघ उंबार्ली चषक 2017 आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आपण बघू शकाल. ही स्पर्धा आपण बघतोय एस एम डिजिटल आणि DCW च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून मोबाईल आणि लॅपटॉपवर एन्जॉय करू शकता. बरेचसे प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा आणि शुभेच्छा सुद्धा येत आहेत. वीस मात्र चेडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. गोलंदाज दीपक केने आपण बघतोय सोनारपाडा एट कडनं पहिला चेंडू डॉट जातोय, मात्र सोनारपाडाच्या माध्यमातून स्पर्धा आपण बघू शकाल. 18 व 19 तारखेला डिसेंबरच्या स्वर्गीय राकेश म्हात्रे चषकाने स्वर्गीय ऋषी केने चषक स्पर्धा आपण बघू शकाल सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज DK दीपक केने मात्र रिवाजचा वापर केला होता, मात्र यष्टीरक्षक आपण बघतोय अमित गायकर थोडीशी अपील करतायत त्यांच्या माध्यमातून. खूप मोठी स्पर्धा आपण बघितली गोलीच्या मैदानामध्ये स्वर्गीय विजयदादा स्मृती चषक आणि स्वर्गीय दिनकर शेठ पाटील स्मृती चषक आपण कव्हर केली होती. मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. पूर्णपणे संघर्ष करावा लागतो मैदानामध्ये या भोपर संघाला. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो मैदानामध्ये, कारण जी गोलंदाजी दाखवली दीपक पाटीलने तीच गोलंदाजी दीपक केने सुद्धा दाखवतोय पावरप्लेच्या षटकामध्ये. भोपर संघाच्या धावपळकर धावा आहेत त्या फक्त 4 धावा. जे जे स्पोर्ट बाकडे संघ सुद्धा या स्पर्धेत आपण खेळताना बघणार आजच्या दिवसात. मात्र पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. पूर्णपणे दबाव निर्माण झालाय फलंदाज प्रवीण पाडील वरती. 4 चेंडू आतापर्यंत डॉट टाकलेत, मात्र एकही धावा खर्च केली नाही आतापर्यंत. मात्र 2017 आपण या सीझनचा विचार केला तर आतापर्यंत 5 मेडन षटक आपण बघितलंय. पहिलं षटक बाबलू पाडील कोळेगाव संघाने पहिलं या सीझन मध्ये मेडन षटक टाकलं होतं. मीच मात्र चेंडू हवेत आणि फलंदाज बाद, दुसरा झटका भोपर संघाला. दोन गडी बाद 4 अशी धावसंख्या, 5 चेंडू मध्ये केले आपण बघतोय गोलंदाज दीपक केने. एकही धाव दिली नाही आतापर्यंत. आपण पहिले 5 गोलंदाज मिळून शकणार, 6वा गोलंदाज ठरतोय का सुभाष गोटे आणि बबलू पाडील. 2 गोलंदाज पहिले कोळेगाव संघ, त्यानंतर नितेश शेलार खामारपाडा, महेश मडवी काकडवाल, त्यानंतर द्वारकानाथ पाटील चिकनकर, अशा 5 गोलंदाज आतापर्यंत मेडन षटक. त्यानंतर राकेश कुंभार 6 गोलंदाज आतापर्यंत मेडन षटक, 7वा गोलंदाज ठरतोय का. भरपूर गोलंदाज आपण बघतोय आतापर्यंत मेडन षटक टाकले, बघा त्यात रांगेत जाऊन बसतायत का गोलंदाज दीपक केने. सिद्धेश पाडीलने सुद्धा मेडन षटक टाकलं होतं सोनापाडा संघाच्या. आता रिची म्हात्रे यांचे आगमन होतोय, रिची म्हात्रेला सुद्धा आपण बघू शकाल. मात्र लाईन बघावी लागेल, मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून गत आहेत. खराब चेंडू आपण बघतोय. धावसंख्य 1 ने मारते, धावसंख्या होते भोपर संघाची 2 गडी बाद 5 धावा. मीनाथ आणि सागर पाडीची जोडी आपण बघतो मैदानामध्ये, मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतो मैदानामध्ये या भोपर संघाला. मात्र प्रदीप फटका आपण बघतोय कव्हर पॉइंट रिजन मधनं, चेंडू थांबणार नाही आणि पहिला संघर्षमय चौकार सागर पाडीच्या बॅट मधनं. 2 षटकांचा खेळ संपतोय आपण का धावायच्या.
खूप मोठे पॅकर्स आहेत आपण बघतोय पालेगावचे सुखदेव मडवे ज्यांच्या माध्यमातून संघ आपण बघतो शिवशक्ती पाले विनर्सचे खेळाडू आपण त्या संघामध्ये बघतो सुमित डेकले टेनिस क्रिकेटचा बाहुबली त्या संघामध्ये आपण बघतो सुमित डेकलेला डेपी ऑफिस मात्र हलक्या तर घेऊन काढतोय मात्र क्षेत्ररक्षक तोपर्यंत सिंगल डेपीने आतापर्यंत तीन चेंडू फेकले चार धावा खर्च केल्या संघाची धावसंख्या बोपर संघाची 13 धावा आपण बघू शकतो धपल करते मात्र एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो एका बाजूला गोलीली संघ जो एडिटच्या स्पर्धेमधला उपविजेता संघ होता मात्र पिसिवली संघाने त्यांना मेगा फायनल मध्ये पराभूत केलं होतं मात्र हलक्या तर घेऊन करतोय डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय हरेश सिंगल एक ने धावसंख्या वाढते धावसंख्या 14 धावा तिसऱ्या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक मात्र एक एक धावेसाठी एक एक दुहेरी धावेसाठी संघर्ष करतोय आपण मैदानामध्ये हलक्या त्याने खेळून काढतोय चेंडू ट्रबलतोय एक धाव पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर येणे वाकणं उचलणं फेकणं चार क्रिया कराव्या लागतात क्षेत्ररक्षकाला तोपर्यंत दोन धावांचा अवधी असणार आहे दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या ती 16 धावा 17 चेंडूचा खेळ संपलाय आतापर्यंत मात्र भोपर संघाने 16 धावा कुठल्या मात्र अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे दीपकने या षटकामध्ये 5 चेंडू टाकले आणि 7 धावा खर्च केले आमचे गुणलेखक गणेश पाडील आणि दुसरे गुणलेखक भास्कर पाडील एक चांगली माहिती आम्हाला देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकापर्यंत पोहोचवतोय सोळा धावा धावपळ करते मात्र रिवर्सचा वापर मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही तीन षटकांचा खेळ संपतोय मैदानामध्ये आणि धावपळीवर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 16 धावा बोपर संघाच्या दोन गड्यांच्या मोबदल्यात डीजे स्पर्धेचा विचार केला या स्पर्धेतील सर्वाधिक धावा चार षटकामध्ये सापाडे संघाने 74 धाव कुठल्या चार षटकाचा विचार केला तर सर्वात कमी धावा आहेत त्या सापाडे संघाच्या 27 तीन षटकामध्ये भोपर संघाने 16 धावा कुठल्या मात्र अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक मात्र एखादं षटक या सामन्याचं चित्र बदलू शकतो मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मात्र दिनेश चोरखाते यांचे आगमन होते धावडीचे
याचे दिनेश सर कधी आपले रिसोर्सेस ओपन करतो ज्यांच्या माध्यमातून आम्हाला होती त्यांच्या शॉप मधल्याच आपण या ट्रॉफीज बघतोय. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाने त्यानंतर मालिकावीर, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि आदर्श संघ. आदर्श संघ पडले संघ आपण या स्पर्धेत खेळताना बघून, मात्र आदर्श संघासाठी सुद्धा एक ट्रॉफी ठेवण्यात आलेली आयोजकांकडनं. या संघाची वागणूक नक्की जर चांगली असेल त्या संघाला ती ट्रॉफी दिली जाईल. ज्या प्रकारे आपण मकर संक्रांत चषकमध्ये दरवर्षी बघतो आदर्श संघाला ट्रॉफी दिली जाते आणि मागच्या वर्षी आजदेश संघाला ती ट्रॉफी मिळाली होती. स्वतः मोठा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमा पलीकडे साई स्क्रीन वर षटकार. गोलंदाज विनायक, मात्र विनायकचं स्वागत केलं मिनात ने षटकारने. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होती 22 धावा. मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये दीपक केने येत आहेत. चेंडू उचलतात, फेकी करतात, तोपर्यंत सिंगल ऑन द स्टंप फेकी सिंगल. गोलंदाज विनायक, मात्र एक षटकार मिनाच्या बॅटमॅनने आलो होता, मात्र संघाची धावसंख्या होती 23 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना मात्र मोठा फटका सागर पाटीलच्या बॅट मधनं मिडविकेटच्या डोक्यावर टावरिंग षटकार. धन्यवाद तुझ्या मास्टर. 29 धावा, मात्र 3 चेंडू मध्ये किशोर विनायकने 13 धावा खर्च केल्या आहेत. यावेळी मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या संपर्कात व्यवस्थित येत नाही, मात्र यष्टीरक्षक अमित गायकर कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका मैदानामध्ये भोपर संघाला. नवीन फलंदाज अविनाश मैदानच्या आतमध्ये, मात्र थोडस अडचणी ते मी म्हणेल भोपर संघ, कारण भोपर संघाची धावसंख्या 29, अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक, मात्र 15 धावांची बहादरकी केली 6 चेंडू मध्ये फलंदाज सागर पाडीलने. येत्या काही दिवस आपण बघू शकाल जय गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा, आणि त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता भोपर संघ, तो उपविजेता संघ होता पडले संघ. आता ती स्पर्धा सुद्धा येणाऱ्या काळात आपण बघू शकाल जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. मात्र 29 धावा आपण बघू शकाल धावपळ नवीन फलंदाज अविनाश मैदानच्या आतमध्ये, मात्र अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावा धावपळकरती. विनायक राईट मोर द विकेट, मात्र मोठा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावर अविनाश आपला षटकाराने खातं उघडतोय 6 धावा. अविनाशची आणि अविनाश षटकाराने आपलं खातं करते संघाची धावसंख्या होती 35 धावा. अविनाशलाही माहिती की धावा कमी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुठाव्या लागतील. गोलंदाज आपण बघतो विनायक रायटम राऊंड द विकेट सोनापाडा एंड कडनं. यावेळी मात्र अजून एक मोठा फटका चेंडू सीमा पलीकडे बिग 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 षटकार. धावसंख्या 41 आणि दिनेश सोरकादे यांचं आगमन होतो आमच्या व्यासपीठावरती. दिनेश सोरकादे स्वागत आहे आपले. या षटकात 25 धावा खर्च केल्यात गोलंदाज विनायकने आणि एक गडी बाद केले, मात्र संघाची धावसंख्या भोपर संघाची 4 षटकाचा खेळ संपला आणि 41 धावा 10.1 च्या सरसरी आता धावा कुठल्या आहेत आपण बघतोय. फलंदाजी करत असताना भोपर संघाने अजूनही 10 ते 15 धावा जरी कुठल्या तर एक चांगली फाईट देऊ शकतो हा भोपर संघ. गोलंदाजी खूप चांगली भोपर संघाची.
लालचंद पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांना विनंती की आपल्या शुभहस्ते दिनेश सोरखाते यांचा सत्कार करायचा आमच्या व्यासपीठावरती, ज्यांचा आताच आमच्या व्यासपीठावरती आवेदन. मी लालचंद मोहरी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभहस्ते दिनेश सोरखाते यांचा सत्कार करायचा, ज्यांच्या शॉप मधून आपण या ट्रॉफीज बघतोय. मी स्वतः अकूट टप्प्यात चेंडू होता, मात्र स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. डीपी तोपर्यंत सिंगल, गोलंदाज मंगेश तीन षटकाकर, मात्र 5.1 सरासरी धावा कुठल्या मध्ये, आता धावा येत आहेत भोपर संघाची, धावसंख्या होते भोपर संघाची 42 धावा, अजूनही 5 चेंडू चा शिल्लक. चला देसाई संघाचे संघ नाही आणि संदप संघाचे संघ एक नाणेपेक्षा यायचे. मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, डॉट चेंडूची समाप्ती गोलंदाज मंगेश. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, धावपळ आपण बघतोय 42 धावा. पंडित भोईर साहेबांचं सुद्धा आगमन होते आमच्या व्यासपीठावरती, मात्र अविनाश 4 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी 12 धाव कुठे, मात्र पहिल्या सत्रातील अजूनही 3 चेंडू शिल्लक धावपळ करत धावायचे. 120 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली, मात्र 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 42, मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय सिंगल. इकडे धावसंख्या वाढती, धावसंख्या देते 43 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला संदप संघाचे संघ नायक आणि देसाई संघाचे संघ नायक प्रमोद पात्रे आपला संघ नायक पाठवायचे नाणेपिकीसाठी, कारण की संदप संघाचे संघ नायक इथे आलेले आहेत रमेश पाटील. 2 गो विस्वात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॉवर लॉंग ऑफ रिजन मध्ये विशाल गायकर येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण विशालचा स्वतः संघ नायक. सिंगल एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 44. याच मैदानात आपण पहिले प्रेम यांना इजा झाली होती काही वर्षांपूर्वी, सिमेंट विकेटवर नक्कीच त्यांचा पाय घसरला होता प्रेम पाटीलचा. अपशमच्या मैदानात चेंडू पंच व्हाईट चुकून करत आहेत, धावसंख्या 1 वरती, धावसंख्या होती 45 धावा धापल करती पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. चला देसाई संघाचे संघाला घ्यायचे, कारण संदर्भ संघाचे संघाला इथे आलेले आहेत. मात्र गती परिवर्तन, एकच धाव समाधान मानला होतो, एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या भोपाळ संघाची 46 आणि 47 धावांचं लक्ष असेल कोल्ली संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. गडी बाद झाले ते 4 गडी बाद, 46 धावा कुठल्या भोपाळ संघाने आणि 47 धावांचं लक्ष या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 4. मंगेशने या षटकात फक्त विनोद 4 धावा खर्च केल्या, मात्र विनायकने 25 धावा दिल्या होत्या. थोडीशी चुकी मध्ये दुरुस्त आमचे भास्कर बाडी चुकी करत आहेत, 5 धावा आल्या त्या षटकामध्ये. सत्तेचाळीस धावांचं लक्ष असेल गोळीली संघासमोर येणाऱ्या 5 षटक, मात्र संदर्भ संघाचे संघ नाही इथे आलेले, तर लगेच आपण देसाई संघाचे संघ नाही घ्यायचे, आपण लगेच नाणबी केली जाईल. देसाई संघाचे संघ नायक प्रमोद म्हात्रे यांचा संघ आपण बघू शकाल, एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पाटील इलेव्हन संदर्भ संघ. 4 गडी बाद, 46 धाव कुठल्या आणि 47 धावांचं लक्ष गोलिले संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. तर सामन्याच्या बाद सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकू आमच्या सहकारी समालोचक विनोद पाटील यांना. डीजे व्यासपीठावरती दानवी सुद्धा केली जाईल. सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल, जय वागेश्वर देसाई प्रमोद म्हात्रेचा संघ तर दुसऱ्या बाजूला
पाटील इलेवन संदर्भ संघ लगेच नाणेफेक केली जाईल आमच्या व्यासपीठावरती. पंडित भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते नाणेफेक करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. पंडित भोईर साहेबांच्या शुभस्ते नाणेफेक केली असेल. सामना असेल देसाई विपक्ष संदप. पाटील इलेवन संदप नाणेफेक सुद्धा केली होती आमच्या व्यासपीठावरती. पंडित भोईर साहेबांच्या शुभस्ते नाणेफेक जिंकली होती देसाई संघाने. तर देसाई संघ टॉस बिन आहे, त्यामुळे मात्रेचा संघ आपण बघू शकाल यानंतरच्या सामन्यामध्ये. मात्र वळू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनोद पाटील यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद नितीन. उपस्थित तमाम लाडक्या खेळ रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषक 2017. 4 दिवसीय क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. कालच्या पहिल्या दिवसामध्ये गावदेवी खाडी संघाने अतिशय चमकदार अशी कामगिरी करून हा संघ पोहोचला आहे गावदेवी खाडी संघ उपांत्य फेरीमध्ये. आणि आज आपण पाहतोय आजच्या दिवसातली या मैदानावरची पहिल्या फेरीतली तिसरी लढत दोन बलाढ्य संघादरम्यान गोळवली वर्सेस भोपर. तर नाणेफेकीचा कॉल गोळवली संघाच्या बाजूने लागला, त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यांचा निर्णय या ठिकाणी त्यांच्या गोलंदाजाने योग्य सिद्ध केला आणि भोपर संघाला 46 धावांवर रोखलंय. तर 47 धावांचं लक्ष गोळवली संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. तर या लक्ष्याचा डिफेन्स करण्यासाठी भोपर संघाला अतिशय चांगली गोलंदाजी आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण तिकडे दाखवावं लागेल. तर गोलंदाज येतोय विकी माळी, पहिले षटक हाताळताना स्ट्राईकला विशाल, फास्ट स्ट्राईकला दीपक. पहिले षटक पॉवर प्लेच विकी माळी हाताळताना आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज. हा चेंडू ऑन साइडला बॅक फुटवर गेले, बॉटमॅनचा वापर केला चेंडू नाही चर केलस आमच्या पात्री कानेला. त्याचबरोबर जर षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली तर गोळवली संघाला देखील 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. तर विकी यावेळेस षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकला सरकला फलंदाज यावेळेस दीपक शॉर्ट अपले चेंडू इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जोगिंदर माळी आपण बघू शकता शॉर्ट फाईन लेगला. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय डॉट चेंडूने इथे कमबॅक करताना विकी थोडासा शॉर्ट अपले चेंडू होता मात्र यावेळेस व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही आहे दीपक डॉट चेंडू. तर पुन्हा एकदा विकी कोणी गव्हर्नमेंटकडनं सज्ज पंचाच्या डाव्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडस मिस फिल्डिंग राहुलचं. फलंदाज या ठिकाणी धावचित होऊ शकला असता मात्र तिथे एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. तर या धावसंख्येचा डिफेन्स करण्यासाठी या चुका इथे टाळाव्या लागतील भोपर संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण हाय स्टँडर्ड क्षेत्ररक्षण त्याचबरोबर चांगली गोलंदाजी गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाने साथ देणं फार गरजेचं आहे. तर इथे मात्र पुन्हा एकदा विकी कव्हर 2 आपण पाहतोय स्ट्राईकला फलंदाज विशाल. हा चेंडू फ्रंट फुटवर समोर क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या डोक्यावर ना चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय आणि इथे मात्र राहुलच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या धावपळ कव्हर 6 धावा. पुन्हा एकदा विकी या षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट अपले चेंडू हुक केलाय खराब चेंडू आणि इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आले.
पहिले तीन चेंडू सुरेख फेकले होते, मात्र त्यानंतरचे दोन चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. आता मात्र सुरेख कमबॅक, यावेळेस पाचीच हलकस अपील त्या ठिकाणी केलं जातंय, मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले आणि षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपलंय. धावसंख्या धावफळकर पाहतो आपण, यावेळेस 10, तर इथून समीकरण असणार आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 37 धावांची गरज असणार आहे, तर 9.25 ची सरासरी इथे राखावी लागेल. मात्र पहिल्या षटकात आपण विचार केला तर विकीने पहिले तीन चेंडू सुरेख फेकले, फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, मात्र नंतरच्या 3 चेंडू मध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. मात्र इथे धावसंख्या धावफळकर आपण पाहतोय 10 धावा, तर 37 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. गोळवळी संघासमोर हे लक्ष असणार आहे. मात्र सलामीची जोडी मैदानावरती आपण या ठिकाणी पाहतोय, विशाल आणि दीपकची ही जोडी. या दोन फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावांची नोंद या ठिकाणी केलेली आहे. तर या दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी असणार आहे. ट्रॉफी शॉपचे आमचे निश्चित सर्वे सर्वा दिनेजी सोरखादे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक हॅट्रिकसाठी 3,000 रुपये आणि 3 षटकार लगावल्यास देखील 3,000 रुपये, म्हणजे दोन्ही संघांना सुवर्ण संधी. त्यावेळेस मात्र संघ नाही गणे जोगिंदर माळीच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे. एक अनुभवी गोलंदाज जोगिंदर माळी. हा चेंडू यावेळेस मात्र हळुवारपणे चेंडू फेकलाय, चेंडू टप्पा पडला थोडासा बाहेर निघतोय. इथे मात्र चेंडूने निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे वळण घेतलं. यष्टी रक्षक सागर पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय डॉट चेंडू. तर पुन्हा एकदा जोगिंदर सोनार पडा इनकडनं. हा चेंडू वेगाने फेकलाय, मात्र फुल टॉच चेंडू होता, झेल अतिशय चांगला झेल. ऋषी त्या ठिकाणी पकडतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. तू धावशील आता कधीरा, तुझ्या कठोरपणाची हात तू केलीस काळेश्वरा. आमच्या मनामध्ये वाहतोय र तुझ्या आठवणींचा झरा. अमर त्यावेळेस मात्र मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावर अमित गायकरला आपण पाहतोय. अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी ऋषीने पकडलेला आहे. हा झेल नव्हता, हा झेल बनवला त्याने, आणि अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण जर भोपर संघ इथे दाखवतोय आणि त्याच प्रकारची जर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली तर मात्र हा सामना रंगतदार होईल. तर अमित गायकर यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय. पहिला धक्का दिला जोगिंदरने, शॉर्ट प्लेन चेंडू यावेळेस मात्र बाहेर, पंच व्हाईटचा इशारा करतायत. या चुका टाळाव्या लागतील भोपर संघाला. तर पहिले तर 2 चेंडू सुरेख फेकले होते जोगिंदरने, 2 चेंडू मध्ये एकही धाव न देता एक गडी त्याने बाद केला. मात्र चेंडू व्हाईट, धावसंख्या धाव फलकावर 11 धावा. हा चेंडू हळुवारपणे फेकलाय, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, विविधता दाखवत असताना यावेळेस मात्र जोगिंदर माळी आपला अनुभव काय हे दाखवत असताना, त्याने गेले कित्येक वर्ष भोपर संघाचं प्रतिनिधित्व केलंय, त्याच्याकडे अनुभव आहे, गुणवत्ता आहे, क्षमता आहे, आणि ती गुणवत्ता ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करत असताना दाखवत असताना जोगिंदर माळी. तर पुन्हा एकदा जोगिंदर यावेळेस स्ट्राईकला. हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय, व्हॉट अ ग्रेट बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी. ते मात्र हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट फेकलाय. या षटकातील जर आपण पाहिलं तर तिसरा चेंडू डॉट फेकलाय, अतिशय चांगली गोलंदाजी जोगिंदरची. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 11 धावा. हा चेंडू समोर फलंदाज बाद शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक सागर त्या ठिकाणी हा झेल टिपतोय आणि हा दुसरा धक्का गोळवळी संघाला.
अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना जोगिंदर माळी मैदानावरती जो विश्वास संघनायकाने त्याच्यावरती दाखवला त्या विश्वासाला सार्थाशी गोलंदाजी दाखवत असताना आपला अनुभवपणा लावत असताना जोगिंदर माळी या मैदानावरती अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना अनुभवाची सावली तीच विद्येची मावली असं म्हटलं जाते. आणि इथे मात्र आपला अनुभव दाखवत असताना या षटकात फक्त एक धाव ती देखील वाईटच्या स्वरूपात आलेली आहे. तर पुन्हा एकदा जोगिंदर प्रेमसाठी हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र हा झेल टिपलाय आणि हा तिसरा धक्का लागतोय गोळवली संघाला. मॅच विनिंग गोलंदाजी कशी असावी तर जोगिंदर माळीसारखी असावी. बघा या षटकात फक्त वाईट चेंडू फेकला. तो वाईट चेंडू जर फेकला नसता तर हे षटक निर्धाव षटक असतं, मेडन षटक असतं. मात्र इथे फक्त एक धाव दिली आहे. आता मात्र समीकरण गोळवली संघासमोर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 36 धावांची. तर आस्किंग रेट 12.00 आस्किंग रेट वाढलेलं आहे. त्यामागचं कारण आहे जोगिंदरची अतिशय भेदक आक्रमक अशी गोलंदाजी आपण पाहिली या षटकामध्ये. आणि हा देखील विक्रम या स्पर्धेमधला आपण पाहतोय. 6 चेंडू सुरेख फेकला, 1 चेंडू वाईड होता आणि त्यामुळे फक्त एक धाव. तर आता मात्र समीकरण 18 चेंडू 36 धावांचं. पुन्हा एकदा संघनायकाने विकीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ज्या विकीने पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या त्याच विकीवर विश्वास दाखवलाय. मात्र विकी तशाच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये दाखवेल का? स्ट्राईकला फलंदाज अमित आपण पाहतो. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. अतिशय चांगला झेल सागरने टिपलाय आणि हा चौथा धक्का गोळवली संघाला. थँक्यू. तर चौथा धक्का मैदानावरती गोळवली संघाला अमित गायकरच्या स्वरूपात लागतोय. आणि इथे मात्र थोडीशी चिंता वाढलेली आहे गोळवली संघाची. 46 धावा धावफलकावर लावत लावल्यानंतर मात्र गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकाने जी कामगिरी केली आहे ही 46 धावा या ठिकाणी मोठी वाटायला लागली आहे आता मात्र या गोळवली संघाला. तर पाहिलं तर यावेळेस अजूनही 36 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. तर विकीने देखील या ठिकाणी चौथा धक्का दिला आहे. तर डावाला खिंडार पाडण्याचं काम केलं जात आहे. मात्र या खिंडार पडलेल्या जागेवर कोणता फलंदाज बुरुज बनून उभा राहील, कोणता फलंदाज गोळवली संघाला या 36 धावा पूर्ण करून देईल. त्या विकी पुन्हा एकदा ओर्ध विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतो, पायची चालक चापील. मात्र यावेळेस सोमनाथ भोईर पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू ऑफस्टम्प मिस करतोय. आणि इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर अंकित होताना आपण पाहतोय. तर धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 12 धावा. तर इथून समीकरण बदलत असताना आपण पाहतोय अजूनही 35 धावांची गरज आहे. तर चेंडू शिल्लक आहे मैदानावरती. आपण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 35 समीकरण आहे. अतिशय रोमांचकारी रोमहर्षक असा हा सामना, अटीतटीचा हा सामना आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा विकी ओर्ध विकेट. शॉर्ट अपलाईन चेंडू यावेळेस मात्र खराब चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? आणि चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी.
तर इथे मात्र हा चौकार आपण पाहतोय विकीने खराब चेंडू फेकला शॉर्ट ऑफ लेंथ आणि हे चेंडू निश्चितच आपण पाहतोय क्रिकेटमध्ये खराब चेंडू मानले जातात कारण फुल टॉस चेंडू शॉर्ट पिच चेंडू हे चेंडू निश्चितच पाहिलं तर फलंदाजांसाठी फार संधी निर्माण करतात मोठे फटके खेळण्यासाठी आणि इथे मात्र चौकार मारला फलंदाज प्रदीपने अतिशय सुरेख चेंडू कमबॅक करताना मात्र ऑपस्टम्पच्या बाहेर हा चेंडू फेकला गेलाय तर इथे मात्र पंचांनी लक्ष वेधून घेतलंय आणि अतिशय योग्य निर्णय अलीकडे आमच्यापर्यंत पोहोचवलाय तर धाव संख्या धावफल करत पाहतो आपण यावेळेस 17 धावा तर गरज असणारी आता मात्र यावेळेस पर्यंत 30 धावांची तर चौकार आला त्यानंतर हा चेंडू वाईड आला आणि इथे मात्र समीकरण थोडस सोपं होताना या गोळी संघासमोर मात्र इथे प्रदीप सारखा फलंदाज मंगेश सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तर 4 गडी बाद झालेत गोळी संघाचे विकी शॉर्ट अप लाईन चेंडू इथे मात्र कॉर्ड बिहाइंडचा अपील केले गेले स्ट्रॉंग अपील या ठिकाणी पाहिलं तर 4 ते 5 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अपील करतायत मात्र पंचांनी हे अपील फेटाळून लावलेले आहे आणि इथे मात्र फलंदाज प्रदीप खेळपट्टीवर सुरक्षित आपण पाहतोय तर इथे मात्र डॉट चेंडूने विकीने कमबॅक केलेलं आहे अतिशय चांगलं कमबॅक तर अजूनही 30 धावांची गरज आहे या षटकातील चेंडू एकूण चेंडू झाले आहेत 4 चेंडू झाले आहेत म्हणजे 14 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे शॉर्ट पिच चेंडू चेंडू हवेत आहे झेल होईल की षटकार आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सुखदेवजी मडवी साहेब पालेगावचे त्यांना विनंती करतोय आपण शिवशक्ती पाले यांच्या निश्चितच या संघाचे पॅकर्स विनर्सचे खेळाडू संघामध्ये खेळत असतात आणि इथे मात्र मैदानावरती प्रदीपने षटकार लगावलाय समीकरण आणखीन सोपं करून ठेवले गोल्ली संघासमोर शॉर्ट अप लेन पुन्हा एकदा हा चेंडू फेकण्यात आला मात्र इथे सुदैवाने चेंडू बॅटवर आला नाही मिडल झाला नाही आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते तर धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 तर गरज असणार आहे 24 धावांची येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मात्र विकीने जेव्हा जेव्हा गुडलेन स्पॉटवर गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा फलंदाजांना चेंडू मिडल करता आला नाही मात्र जेव्हा जेव्हा त्याने शॉर्ट अप लेन गोलंदाजी केली तेव्हा मात्र इथे धावा करता आल्या त्या फलंदाजांना आणि आता मात्र 12 चेंडू तर गरज असणारे 24 धावांची आस्किंग रेट 12.00 मैदानावरती ड्रिंक्स ॲक्टिवा जात असताना तर या दरम्यान आपण संधी देऊ आमच्या अमरला एक चांगलं गाणं या ठिकाणी सादर करायचं आमच्या प्रेक्षकांसाठी तर 1 मिनिट या ठिकाणी निश्चित तुला थांबवतोय तर एक आपल्याकडे फॉर्म आलेला आदर्श क्रिकेट चषक 2017 जांभिवली पाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येणाऱ्या 22 डिसेंबर ते 25 या कालावधीमध्ये या ठिकाणी सुरू होईल तर स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणारं 1 लाख रुपये व आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी तृतीय पारितोषिक 25,000 ट्रॉफी चतुर्थ पारितोषिक 25,000 व ट्रॉफी व मॅन ऑफ द सिरीजसाठी कोरी करकरीत बाईक या ठिकाणी दिली जाईल प्रवेश फी फक्त असणारे 11,000 रुपये तर येणाऱ्या 22 ते 25 या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकता त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे या स्पर्धेचे आयोजक असणारे आदर्श क्रिकेट संघ जांभिवली त्याचबरोबर व्हाईट ट्रॅक व स्पोर्ट शूज कंपल्सरी व विशेष आकर्षण टी शर्ट तर ज्या कुणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर संपर्क साधायचा सागर पाटील निलेश पाठारे विशाल पाठारे विकी पाटील किंवा जांभिवली पाड्याच्या कुठल्याही सदस्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता एक अतिशय चांगली मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते तर आगामी काळामध्ये भरपूर स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील
मात्र जाऊया मैदानाकडे. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. तर यावेळेस मात्र चेंडू स्वतः संघनायकाने आपल्या हातामध्ये घेतलेले प्रवीण पाटील यांनी. मात्र बघूया 12 चेंडू 24 धावा मैदानावरती समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस मात्र गोलंदाज संघाला या प्रदीपने मात्र दोन मोठे फटके लगावून या सामन्यामध्ये आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. तर प्रवीण पाटील यावेळेस षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइड ला येतोय. क्षेत्ररक्षक ऋषी वेगाने सरकलाय. अतिशय चांगला थ्रो होता. मात्र हा थ्रो जर यष्ट्यांवर लागला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना प्रदीप आणि मंगेशची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. तर या दोन फलंदाजांनी जो संघाचा डावा ठिकाणी कोसळला होता या डावाला सावरण्याचं काम केलं मैदानावरती. आणि इथे मात्र एक छोटीशी भागीदारी या दोघांमध्ये पाहायला मिळते. तर चांगला प्रयत्न ऋषीने केला होता. मात्र इथे दोन धावा पूर्ण गेल्यात. तर 22 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. प्रवीण पाटील हा चेंडू कोलवर टप्प्याचा ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. मात्र यावेळेस पंचांची भूमिकेत राजकुमारला आपण पाहू शकता. स्क्वेलिकचे पंच आमचे सोमनाथ भोईर हे दोन अतिशय चांगले गुणवान खेळाडू या उंबार्ली संघाचे. मात्र आज आयोजकांच्या भूमिकेत आज पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकता. तर एक धाव धाव फलकावर अंकित होते. तर 21 धावांची गरज असणार आहे 10 चेंडूमध्ये. कौतुक करावं लागेल भोपर संघाचं ज्याने 46 धाव फलकावर लावल्या आणि त्यानंतर हा सामना अशा परिस्थितीमध्ये आणून ठेवलाय. पहिली 3 षटक सुरेख हाताळण्यात आली त्यामुळे हा सामना रोमांचकारी स्थितीमध्ये आपण पाहतोय. तर गरज असणारे 21 धावांची चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 10. तर 10 चेंडू 21 धावांची गरज मैदानावरती. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. ज्या प्रदीपच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आहे आणि त्यामुळे प्रदीपकडनं आणखीन आशा असणार आहे या संघाला. स्लोअर वन चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करत असताना इथे मात्र हा चेंडू डॉट फेकलाय प्रवीण पाटीलने. अशाच प्रकारची गोलंदाजी प्रवीण पाटीलला षटकामध्ये सातत्याने करावी लागेल तरच हा सामन्यामध्ये त्यांना पकड मजबूत करता येईल. तर 9 चेंडू 21 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. सामना करण्यास सज्ज एक डावखुरा फलंदाज. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच हा चेंडू वाईट घोषित करत आहेत आणि इथे मात्र एका धावेने समीकरण आणखी सोपं होताना पाहतोय. तर 20 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. तर पुन्हा एकदा प्रवीण पाटील. हा चेंडू ऑन साइड ला चेंडू समोर बिरकावून दिलाय मिड विकेट सी मारेचे बाहेर 6 धावांसाठी. तर या षटकर आणि समीकरण सोपं होताना आणखीन गोळी संघासमोर 8 चेंडू आता मात्र 14 धावांची गरज आहे. प्रदीपचा संघर्ष सुरू आहे मैदानावरती. जो 6 क्रमांकावर आला होता जेव्हा संघ अडचणीत सापडला होता मात्र तेव्हा या संघाला तारण्याचं काम त्याने केलं आहे. मात्र अजूनही 14 धावांची गरज आहे. फुलटॉ चेंडू यावेळेस मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाहीये आणि इथे मात्र पंच व्हाईटचा इशारा करत आहेत. आणि समीकरण यावेळेस बदलताना आपण पाहतोय येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असणार आहे. अजूनही हा सामना बॅलन्स आहे. अजूनही या सामन्यामध्ये सस्पेन्स आहे. या सामन्यामध्ये थरार आहे. या सामन्यामध्ये रंगत आणि गंमत आहे. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी. या षटकरने सामना आणखी निश्चितच खुला करत असताना आपण पाहतोय फलंदाज प्रदीप. आता मात्र 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे.
हा चेंडू अतिशय सुरेख फेकला शेवटचा चेंडू आणि इथे मात्र या षटकाची समाप्ती होते. तर सहा चेंडू सात धावांची गरज असणार आहे. तर सहा सातचं समीकरण मैदानावरती यावेळेस मात्र गोळी संघासमोर. मात्र शेवटचं षटक कशा प्रकारे असेल, कोणता गोलंदाज शेवटचं षटक हाताळणार, कोणत्या गोलंदाजावर हे शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी संघनायक देणार. तर नितीन सहा चेंडू सात धावांची गरज आहे विजयासाठी. मात्र दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, चार चार. मात्र टॉस का बॉस गोलुली संघ. मात्र विकेट न टाकता सहा धावा केल्या तरी सामना जिंकू शकतो गोलुली संघ, कारण दोन्ही संघाचे चार चार फलंदाज बाद झालेत. विनोद, नक्कीच विकेट्सला फार महत्व आहे, नाणेफेकीला आता मात्र इथे महत्व आलेले आहे. तर सहा चेंडूत सात धावांची गरज आहे विकेट्स न गमावता. जर इथे या सहा धावा जरी गेल्या तरी हा गोळी संघ विजयी होऊ शकतो. मात्र भोपर संघाला विजयी होण्यासाठी इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू तोलून मोजून टाकावा लागेल, कारण इथे सहा धावा देखील होण्यापासून रोखाव्या लागतील. तर गोलंदाज ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे संघ नायकाने, चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. तर सहा चेंडू सात धावा. हा चेंडू फुल टॉस, हलक्या हाताने ड्राईव्ह केला चेंडू गॅप मधून वेगाने सीमारेषे बाहेर चार धावांसाठी. तर इथे मात्र फलंदाज मंगेशच्या बॅट मधून चौकार, तीन धावांची गरज असणार आहे. चेंडू इथे मात्र मिड ऑफच्या ठिकाणी जातोय डीप मध्ये, एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. तर इथे मात्र जर पाहिलं तर आता फक्त दोन पावलं दूर विजयापासून गोळवली संघ. या दोन फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, या दोन फलंदाजांनी मैदानामध्ये निश्चित जिद्द सोडली नाही, हिंमत या ठिकाणी सोडली नाही, इथे मात्र फाईट केली. मात्र भोपर संघाने अतिशय चांगली कामगिरी पहिल्या तीन षटकात दाखवली होती, मात्र त्यानंतर प्रदीपने चांगली फलंदाजी या ठिकाणी दाखवली. हा चेंडू ऑन साईडला आणि हा विजयी फटका प्रदीपच्या बॅटमधून, आणि हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे गोलोली संघाने.